मित्रांनो, एकीकडे राज्यातील राजकारणात सध्या उलथापालथ सुरू असताना दुसरीकडे पंकजा मुंडे मात्र मतदारसंघात चांगल्या सक्रिय झाले आहेत। पंकजा मुंडे मतदारसंघात दौऱ्यावर असताना सभेदरम्यान एका उत्साही कार्यकर्त्यांना पंकजाताईंना मुख्यमंत्री करा अशी घोषणा दिली, त्यावर पंकजा मुंडे यांनी हसून प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांच्या अपेक्षेमुळेच माझे डोकेदुखी होते अशी मिश्किल टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केली आहे। मित्रांनो, पंकजा मुंडेंना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षेमुळे नाहक त्रास सहन करावा लागला होता। राज्यात सध्या राजकीय संघर्ष पेटला आहे। एकनाथ शिंदे यांनी 46 आमदारांसह बंड केल्यानं शिंदे गट भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। लवकरच देवेंद्र फडणवीस राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याचे दावे केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेदरम्यान एका कार्यकर्त्यानं पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली। अशी घोषणा सुरू होताच इतर कार्यकर्त्यांनी त्या उत्साही कार्यकर्त्याला थांबविले, त्यावर पंकजा मुंडे यांना हसू आवरले नाही। त्यावर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्याच्या अशा अघोरी मागणीमुळे माझी डोकेदुखी वाढते, हे त्यांच्या लक्षात आल्यानं इतर कार्यकर्त्यांनी त्याला गप्प बसविले। आता यांना माझी खरी काळजी वाटते अशी मिश्किल टिप्पणी पंकजा मुंडे यांनी सभेदरम्यान केली आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे राज्यातील राजकारणात अगदी सावध भूमिका घेताना दिसत आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीमुळं अनेक वेळा त्या अडचणीत आल्याचं मुंडे समर्थकांच्या लक्षात आले असून कुठलेही विधान करताना अगदी सावध भूमिका घेतली जाते। पंकजा मुंडे यांनी गेल्या सत्ताकाळात मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलले होते, त्यामुळे त्यांना बरेच राजकीय नुकसान सहन करावे लागले। पुढे पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, त्याचे देखील स्वपक्षीय नेत्यांवर त्यांनी आणि समर्थकांनी खापर फोडले, त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर देखील संधी नाकारण्यात आली। इतकेच नाही तर राज्यातील राजकारणापासून बाजूला करण्यात आले, त्यामुळे पंकजा मुंडे कोणतेही वक्तव्य करताना सावध भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना देखील सक्त ताकीद दिल्याचं दिसत आहे। मित्रांनो, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर बोलणे पंकजा मुंडे यांनी टाळले आहे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याचे दिसत आहे। इतक्या दिवस मतदारसंघात फिरकत नसलेल्या पंकजा मुंडे आता कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे चुलत बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करणार का असे प्रश्न उपस्थित होत आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटते हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे। धन्यवाद।